आज आपण चर्चा करणार आहोत ती सायबर विषयी आणि सायबर गुन्हे सध्या वाढत चाललेले आहेत त्याविषयीच आज आपण चर्चा करणार आहोत आणि ही चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत या विषयातले तज्ज्ञ आणि ॲडव्होकेट धनराज वंजारी. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी धनराज सरांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. नमस्कार सर. नमस्कार. आज आपण खरं तर कशी टाळाल ऑनलाईन व्यवहारातली फसवणूक या विषयावरती चर्चा करणार आहोत आणि ॲडव्होकेट धनराज वंजारी आपल्या सोबत आहेत. धनराज सरांची थोडक्यात ओळख सांगायची झाल्यास धनराज सर हे मुंबईचे माजी सहाय्यक पोलीस आयुक्त आहेत, तसंच ते सायबर तज्ज्ञ म्हणूनही ओळखले जातात आणि त्यांनी मध्य युरोपमध्ये UNO साठी आंतरराष्ट्रीय पोलीस कार्यालय म्हणून कामही पाहिलेलं आहे. 2001 त्यांना बेस्ट इन्व्हेस्टिगेटर म्हणूनही पुरस्कार प्राप्त झालेला आहे. चला तर आज आपण ऑनलाईन पद्धतीने होणाऱ्या फ्रॉडविषयी विस्तृत चर्चा करूया धनराज सरांशी. सगळ्यात पहिला प्रश्न, COVID-19 आपण पाहतोय की व्यवसाय वेगानं वाढत जातोय आणि हे वाढत जाण्यासाठी एक मार्ग म्हणून सध्या डिजिटल प्लॅटफॉर्मचा अवलंब केला जातोय, तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे? COVID-19 महामारी आणि त्याच्यामधून निर्माण झालेलं पॅन्डेमिक आणि लॉकडाऊनची परिस्थिती पाहता हे एक प्रकारे व्हाईट कॉलर क्रिमिनल किंवा सायबर गुन्हेगारांसाठी पर्वणी सिद्ध झालेलं आहे. कारण याच्यामध्ये प्रत्येकाला अपरिहार्यपणे डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करावा लागतो. डिजिटल प्लॅटफॉर्म म्हणजे ऑनलाईन तुमच्या मोबाईलवरून मनी ट्रान्सफर करणं, ऑनलाईन बँकिंग करणं, डेबिट आणि क्रेडिट कार्डाचे व्यवहार करणं, याच्यावरून एक प्रकारचे सगळ्या पद्धतीचे व्यवहार, मग त्याच्यात विम्याचा व्यवहार असेल किंवा एक प्रीडेटरी लेंडिंग नावाचा प्रकार आहे. प्रीडेटरी लेंडिंग म्हणजे ऑनलाईन हे लोक तुम्हाला आमिष देऊन एक प्रकारे शिकारी कर्ज याला म्हणतात, म्हणजे परभक्षी कर्ज असल्यासारखं तुम्हाला कर्जाची लालूच दाखवायची. आता प्रत्येकाची परिस्थिती आर्थिक दृष्ट्या डबघाईस आल्यामुळं कर्जाबद्दल जर लोकांना कळत असेल आणि 4 पैसे मिळत असतील तर लोक प्रयत्न करतात, पण हा सिकंजा असतो, एक प्रकारचा ट्रॅप असतो, कट असतो, ज्याच्यामध्ये हे भोळे बाबडे लोक फसतात. आणि म्हणून या ठिकाणी या इंडस्ट्रीचा, ज्याला मी इंडस्ट्री म्हणतो कारण ही सायबर क्राईम फॅक्टरी झालेली आहे. आणि तुला आश्चर्य वाटेल, या 2 वर्षांमध्ये या पॅन्डेमिकच्या आणि लॉकडाऊनच्या $1 trillion या इंडस्ट्रीचा बिझनेस गेलेला आहे. म्हणजे गुन्हा करून पैसे लोकांचे लुबाडणं, याच्यामध्ये सर्वसाधारण लोकांचं जगभरातल्या $1 trillion एवढं नुकसान होत आहे. त्याच्यामुळे याच्यावर खूप बारकाईने लक्ष देऊन हा विषय जरा समजून घेणं महत्वाचं आहे. पॅन्डेमिक मध्ये अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, अनेक जण खरं तर कर्जबाजारी झाले. खास करून आपण बघितलं तर नोकऱ्या गेल्यामुळे अनेकांना पैसा कसा कमवायचा, कुठून कमवायचा हा मोठा प्रश्न उद्भवलेला आहे. तर ह्या सगळ्याच्या निमित्ताने असे काही फोन कॉल्स आले, फेक कॉल्स आले की लोक थोडेसे त्यामध्ये बळी पडतात, तर अशा वेळी तुम्ही ह्या लोकांना काय सांगाल? आता जी एक केस झालेली आहे याच्यामध्ये सगळे हे गुन्हेगार टोळके हे सगळे शिक्षित गुन्हेगार आहे, हे उच्च शिक्षा घेतलेले गुन्हेगार आहे. बजाज फायनान्स लिमिटेडनी पुढाकार घेऊन कल्याण आपले गुन्हे शाखेतर्फे एक केस झाली. त्याच्यामध्ये नवी मुंबई पोलीस आणि त्यानंतर नांदेड पोलीस यांच्या मदतीने आपण जवळपास 6 ते 7 लोकांना याच्यात अटक केली आहे. तुमचा डाटा म्हणजे तुमच्याकडे जी तुमची सिक्युअर्ड माहिती असली पाहिजे, उदाहरणार्थ तुमचं ID कार्ड, तुमचा निवासाचा पुरावा, तुमचा पत्ता, त्यानंतर आधार कार्ड, पॅन कार्ड, बँकांचे क्रेडिट डेबिट कार्ड व त्याचे पिन कोड, आणि त्याशिवाय आता हे OTP जो येतो हा OTP तुमच्या मोबाईल फोनवर येतो, कॉम्प्युटरवर येतो, लॅपटॉपवर येतो किंवा काही अजून डिजिटल माध्यम तुम्ही वापरत असाल त्याच्यावरती हा येतो. ही जी माहिती मी सगळी सांगितली ती कोणालाही पडताळणी केल्याशिवाय शेअर करायची नसते. ही माहिती तुम्ही शेअर केली की या गुन्हेगारी टोळ्यांच्या याच्यामध्ये अडकता तुम्ही. आणि आता बजाज फायनान्सनी जी केस केली, बजाज फायनान्स इज द कंप्लेनंट इन दॅट केस, त्या केसमध्ये जे निष्पन्न झालेलं आहे ते आय ओपनर आहे. म्हणजे लोकांचे डोळे उघडावे इतकं ते स्वच्छ आहे की त्यांनी फोन केला आणि सांगितलं की आमच्या कंपनीतर्फे हे बोगस कंपनीचं नाव घेतात, बजाज फायनान्स सारख्या नामांकित कंपनीचं बोगस नाव वापरून सांगतात, आम्ही कंपनीच्या ऑफिसमधून बोलतो, ऍक्च्युली हे खोट्या रीतीनं बनावट रित्या निर्माण केलेल्या कॉल सेंटर मधून असे कॉल करत असतात. आणि त्या कॉल सेंटरवर
आपण यांच्या कॉलला बळी पडून माहिती दिली ते सांगतात तुमचा इथे अकाउंट आहे तिथे अकाउंट आहे तुमची सगळी माहिती त्या लोकांची सायबर सायकोलॉजी आपल्याला माहित नाही ज्या पद्धतीनं हे लोक आपल्याला वॉच करतात फेसबुकवर व्हॉट्सअपवर एसएमएस तुमचे मेसेजेस ईमेल कशा प्रकारची भाषा तुम्ही वापरता किती वेळात कोणाला कसे फोन करता याच्यावरून तुमचं एकंदर बौद्धिक आर्थिक काय स्टँडर्ड असलं पाहिजे इतकी शहनिशा हे गुन्हेगार करत असतात. असं वाटतं की बँकिंग आणि वित्तीय कंपन्यांनी ग्राहकांना आर्थिक फसवणुकीबद्दल जागरूक करण्यासाठी पुरेसं काम केलेलं आहे, मात्र ते अजूनही लोकांपर्यंत पोहोचत नाही आणि त्यामुळेच ही फसवणूक मोठ्या प्रमाणात वाढते. कसं आहे, लोकांचं प्रबोधन करण्यासाठी हे माध्यम फार आवश्यक आहे. बजाज फायनान्स लिमिटेडने जो इनिशिएटिव्ह घेतला आहे आणि आज भारतभरात त्या लोकांचं एक प्रकारचं जनतेला संवेदित करण्याचं जे अभियान राबवत आहे ते फार सत्य आहे. याचा फायदा असा आहे की कुठल्या प्रकारे होऊ शकतो, आता पॉपअप ऍप्स येतात, आपण एखादी इंटरनेटवर काहीतरी काम करत मेल लिहित असतो आपल्याला ते पॉपअप्स येतात, ते पॉपअप्स एवढे अट्रॅक्टिव्ह असतात की आपण त्या पॉपअप कडे वळतो आणि त्याच्यात काय आहे ते बघायला जातो. द मोमेंट तुम्ही ते क्लिक केलं, एक दुसराच एक संदर्भ आहे क्लिक बेट लिंक. आता आपल्याला हे कळत नाही क्लिक बेट लिंक काय आहे. क्लिक बेट लिंक म्हणजे आपण जेव्हा एखादा उतारा वाचत असतो तेव्हा त्या वाचत्या उतारामध्ये एखादं नाव असतं ज्याच्याबद्दल आपल्याला अधिक माहिती पाहिजे असते तर त्या नावाच्या बाजूलाच अशा प्रकारची एक लिंक दिलेली असते आणि त्या लिंकवर तुम्ही क्लिक केलं रे केलं की तुम्ही त्यांच्या पूर्ण साईटवर अपियर होता आणि ती बोगस साईट असते, नकळत तुमची सगळी माहिती एका क्लिकमध्ये निघून जाते. काही ठिकाणी असं झालेलं आहे की लहान मुलं आई वडिलांचे फोन वापरतात आहे आणि आई वडिलांच्या फोन वापरण्यामुळे त्यांना कळत नाही ते गेम खेळतात आहे त्याच्यामध्ये हे असे पॉपअप्स येतात आणि त्याच्यावरती ते क्लिक केले की थोड्या वेळाने तुम्हाला एक ओटीपी येतो, ते सांगतात तो ओटीपी शेअर करा. आता जी परवा केस झाली मुंबईच्या सायबर क्राईम ब्रँचमध्ये तर त्या मुलांनी खेळता खेळता तो ओटीपी सेंड केला आणि बघितलं एक 10 मिनिटांमध्ये वडिलांचं पूर्ण अकाउंट साफ झालं, त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे काढले गेले. तिसरं, गेम्स आपल्या अकाउंट आपल्या मोबाईलवर खेळायची किंवा सामाजिक माध्यमांवर खेळायची खूप लोकांना लत लागली आहे, पत्त्याचे पण भरपूर आहे आणि त्याच्यात पैसेही मिळतात म्हणून लोक जे जुगारी वृत्तीचे आहे किंवा टाइमपास मधून चलो 3 पत्ती खेळेंगे अशा टाईपचं काहीतरी करून जेव्हा जातात ना इथे सुद्धा अशा प्रकारचे ट्रॅप्स लावलेले असतात. आज कोणत्या डिजिटल माध्यमात जास्तीत जास्त फसवणूक झाली आहे आणि याबद्दल काय सांगाल? फेसबुक, व्हॉट्सअप, तुमचे इंस्टाग्राम या सगळ्या याच्यामध्ये फसवणूक झालेली आहे. आपले जे काही सोशल माध्यमावरती अशी इन्फॉर्मेशन की जी इन्फॉर्मेशन तुमचा आधार कार्ड नंबर मागते, तुमचं क्रेडिट कार्ड मागते, ऑनलाईन आपण ट्रान्झॅक्शन करतो काहीतरी खरेदी विक्री करत असतो, साधा पिझ्झा जरी तुम्ही ऑर्डर केला आणि फोन पेनी किंवा गुगल पेनी पेमेंट केलं तरी तुमचं अकाउंट त्या ठिकाणी एक्सपोज. सर्वसाधारण जनतेमध्ये हा गैरसमज पसरलेला आहे की पोलीस मध्ये तक्रार करणं म्हणजे कटकट आपल्या मागे लावून घेणं, हा तसा प्रकार नाही आहे. केवळ संशय जरी आला तरी तुम्ही पोलिसात तक्रार करा. अशा वेळी जर पोलीस तक्रार लिहून घेत नसतील तर जे काही घडलं ते तुम्ही एका अर्जावर लिहून तो अर्ज पोलिसांना द्या आणि त्याचे एक्नॉलेजमेंट घ्या. पोलिसांचं काम आहे तुम्ही त्यांनी ती तक्रार सायबर सेलला पाठवायची, किंबहुना आता प्रत्येक जिल्ह्याच्या एसपीची एक सायबर साईट वेबसाईट उपलब्ध आहे, महाराष्ट्र पोलीसची वेबसाईट उपलब्ध आहे, मुंबई पुणे औरंगाबाद नागपूर अमरावती कोल्हापूर नाशिक नगर या सगळ्या जिल्ह्यांच्या पोलिसांच्या मुख्यालयाच्या वेबसाईट उपलब्ध आहे. त्या वेबसाईटवर तुम्ही एक मेल लिहून सुद्धा तक्रारी करू शकता. काही ठिकाणी सुपरिटेंडंट ऑफ पोलीस यांचे नंबर मोबाईल नंबर रिफ्लेक्ट केलेले आहेत, त्या मोबाईल नंबरवर तुम्ही साधा एसएमएस किंवा व्हॉट्सअप जरी पाठवला ना तरी तुमची तक्रार नोंद होते. पण लोक तक्रार करायला पुढे येत नाही, हे थोडस टाळलं पाहिजे. आपण गेलं पाहिजे, तक्रारी केल्या पाहिजे, जेणेकरून आपण वाचू आणि आपल्यासारखे अजून काही असे बळी जाणारे लोक असतील तर त्यांची याच्यामधून संरक्षण होऊ शकेल. आणि एखाद्यावर समजा असा गुन्हा घडला असेल, आपण बघतो वर्तमानपत्रामध्ये काही काही बातम्या येतात, हे लोक फार सजग नागरिक आहेत त्यांचं कौतुक करतो मी, ते लगेच जाऊन वर्तमानपत्रामध्ये मीडियामध्ये सांगतात की आमच्यावर असा असा गुन्हा घडलेला आहे. मीडियात एकदा प्रसिद्धीला आलं की आपल्या बरोबर आपण समाजाला शिक्षित करतो याचं ते भान राखत असतात.
बजाज फायनान्स लिमिटेडच्या एका उपक्रमामध्ये याला फार महत्व देण्यात आलंय की तुम्ही स्वतः संशय जरी आला असेल कम आउट अँड लॉज द कंप्लेंट अँड टेल इट टू मेडे ऑर टू सम युअर नातेवाईक असतील मित्र असतील कोण तुमच्या ओळखीचे लोक असतील त्यांना सांगा कारण याच्यामध्ये ओळखीच्या लोकांना पण एखादा मात्र ह्या तक्रारीनंतर कशा पद्धतीने हा सगळ्याचा शोध लागू शकतो आणि त्यांना न्याय मिळू शकतो का त्याबद्दल काय सांगाल. तक्रारीनंतर पोलीस ही जी त्यांची साईट आहे किंवा ऍप आहे ज्याच्यावर ही माहिती गेली ते ऍप कुठे ओपन झालेलं आहे त्याचा तपास घेतात. फेसबुक बरोबर भारताचा कॉन्ट्रॅक्ट आहे. भारताच्या कुठल्याही तपासी एजन्सीने जर फेसबुकला रिक्वेस्ट केली की आमच्याकडे असा असा गुन्हा नोंद आहे ही जी साईट ओपन झालेली आहे हिचं नाव काय आहे गाव काय आहे हे कोणाचं आहे त्याची आयडेंटिटी आपल्याला एस्टॅब्लिश होते आणि आयडेंटिटी एस्टॅब्लिश झाली की आपल्याला आयपी ऍड्रेस वरून कॉम्प्युटरच्या भाषेत त्याला आयपी ऍड्रेस म्हणतात आयपी ऍड्रेस वरून आपल्याला तो माणसाचं लोकेशन ट्रेस होतं आणि एकदा लोकेशन ट्रेस झालं की आपण त्याला पकडू शकतो. बजाज फायनान्स लिमिटेडच्या केसमध्ये अशी 6 लोक जेव्हा पकडले गेली तेव्हा प्रत्येकाचं लोकेशन वेगळं वेगळं होतं. एक नवी मुंबईमध्ये होता एक कल्याणमध्ये होता आणि एक नांदेडला होता. तिथून आपण ते लोकेशन ट्रॅक करून यांना उचलून आणू शकतो. हे गुन्हेगार अटक होऊ शकून होईल की आपण कुठलीही वेबसाईट किंवा कुठलीही ऍप साईट जेव्हा अशी बघतो किंवा क्लिक बेटवर जातो तेव्हा आपल्याला HTTP हे अक्षर येतात नंतर दोन टिंब येतात आणि बाकीचं येतात. हे HTTP काय आहे ते समजून घ्यायला पाहिजे. हे आहे हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल सिक्युअर. आता तुमचं डोमेन नेम जे असतं म्हणजे ज्या नावाने वेबसाईट असते त्याच्या आधी हे लागलेलं असतं HTTPS. HTTPSचा अर्थ आहे की संरक्षित आहे. जी वेबसाईट संरक्षित आहे तिलाच HTTPS लागतं आणि HTTPS लागलं की ही जबाबदारी त्या पर्टिक्युलर माध्यमाची म्हणजे व्हॉट्सअप असेल फेसबुक असेल किंवा अजून कुठलं गुगलचं माध्यम असेल त्या माध्यमाची जबाबदारी पडते की ही संरक्षित असताना याच्यावर फ्रॉड कसा झाला तर त्यांना त्याचं कॉम्पेन्सेशन द्यावं लागतं. म्हणून हे महत्वाचं आहे की डोमेन नेमच्या आधी आपण हे बघून घ्यावं आणि जेव्हा संशय आपल्याला येतो आणि संशय आल्यानंतर ती वेबसाईट आपल्या समोर दिसते त्याला URL असं म्हटलेलं असतं. त्या जनरली लोक काय करतात संशय आल्यानंतर सर्च इंजिन म्हणून त्याच URL म्हणजे युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर म्हणजे याचा रिसोर्स कुठं आहे तो लोकेट होतो त्याला URL सिस्टीम म्हणतात. आता होतं काय आपण त्याच्यावरच जातो म्हणजे आपण चोराच्याच घरात चोराची चौकशी करायला जातो. चोर काय म्हणतो समजा बँकेचं असेल आणि त्यांनी ते पाठवलं ना आपण त्याच्यावरच लिंक करून सर्च इंजिनला ऑर्डर दिली की याच लोकेशन आम्हाला ट्रेस करून द्या तर तिथे चोरच बसलेला आहे. तो फोन उचलेल किंवा मेल करेल तोच रिस्पॉन्ड करेल आणि तोच सांगेल की हो मी खोटेपणाने सांगेल की हो मी बजाज फायनान्स लिमिटेडचा आहे मी स्टेट बँकेचा आहे असं तो सांगेल. म्हणून त्या ज्या साईट असतात ज्या साईट संशयित वाटतात त्याचं व्हेरिफिकेशन त्याची पडताळणी त्याच साईटवर जाऊन कधी करायची नाही. अगदी की ही फसवणूक टाळायची असेल तर नेमका कशा पद्धतीचा आपण व्यवहार करणं आवश्यक आहे. कारण पूर्वीच्या काळी आपण फक्त पैशांनी व्यवहार करायचो मात्र आता सगळ्या डिजिटल प्लॅटफॉर्म उपलब्ध झाल्यामुळे अशा पद्धतीने व्यवहार होतोय त्याबद्दल काय सांगाल. व्यवहार करताना इथं लक्षात ठेवायला पाहिजे की लॉकडाऊन मुळे जी काही परिस्थिती आली आपल्याकडे डिजिटल प्लॅटफॉर्म सगळ्यांना अपरिहार्यपणे वापरावा लागतो. त्याचं महत्वाचं म्हणजे ज्याच्याशी आपण व्यवहार करतो त्या तो माणूस आपल्या समोर नसतो त्याची कुठलीही आयडेंटिटी आपल्या समोर नसते. म्हणून सर्वात आधी आपण ज्याच्याशी व्यवहार करतोय त्याची आयडेंटिटी फिक्स करणं. त्याची आयडेंटिटी फिक्स करत असताना आपली चुकीची माहिती त्याच्याकडे जात नाही ना याचा विचार केला पाहिजे. कारण कुठल्याही आयडेंटिटी असलेल्या माणसाला जर आपली काही माहिती हवी असेल तर तो फायनान्शियल ट्रान्झॅक्शन साठी तुमचा ऍड्रेस तुमचे डिटेल तुमचं पॅन कार्ड वगैरे विचारणार नाही. प्रत्येक बँक प्रत्येक फायनान्शियल इन्स्टिट्यूट बजाज फायनान्स इन्स्टिट्यूट सारखे इन्स्टिट्यूट असेल ते वेळोवेळी असे मेसेजेस जनतेच्या सोयीसाठी देत असतात की आमच्या वित्तीय संस्था कशाही प्रकारचे तुमचे पर्सनल माहिती विचारत नाही. जर कोणी विचारली तर तो फ्रॉड आहे असा किमान संशय तुम्हाला आला पाहिजे. फार महत्वाची माहिती तुम्ही ह्या निमित्ताने दिलेली आहेत आणि अर्थातच हे प्रबोधन फार महत्वाचे आत्ताच्या ह्या सगळ्या आर्थिक फसवणुकीला जर टाळायचं असेल तर. सर वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागते मात्र तुम्ही आलात आणि खूप छान आणि मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार.